नमस्कार मंडळी, लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत सिंधू, अन्वी आणि आयुष या तिघांनीही विशालचं सत्य आता सगळ्यांसमोर आणलेलं असतं. यामध्ये काजलने देखील सिंधूची मदत केलेली असते आणि काजलची महायुती होऊन आता त्या दोघींनीही विशालचं खरेपणा सगळ्यांसमोर आणलेला असतो. विशालला मात्र या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो आणि त्याची धमकी सुद्धा तो सिंधूला देतो की तू माझ्या कानाखाली मारलीयस एवढं लक्षात ठेव आणि तुझ्यामुळे मला किती त्रास झालाय मी याचा बदला नक्की घेणार. तेव्हा सिंधू त्याला अगदी निर्भीडपणे सांगते की तू माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही आणि माझ्या राघवच्या तर अजिबातच नाही. मधुला मात्र झालेल्या प्रकरणाचं खूप टेन्शन आलेलं असतं आणि सिंधूने मला जे प्रॉमिस दिलं होतं तर ते सिंधूने प्रॉमिस मोडलंय, याचा अर्थ सिंधूला हे प्रॉमिस पूर्णही करायचं नव्हतं आणि विशाल सोबत लग्नही करायचं नव्हतं. तिने माझा विश्वासघात केलाय, खरं तर तिला राघवच्या आयुष्यात पुन्हा परत यायचंय. मधुला मात्र या गोष्टीची प्रचंड चीड आलेली असते आणि मधू आता सिंधूला नाही नाही ते बोलायला लागते. सिंधूला सुद्धा आता मधूचा खूप राग यायला लागतो की ह्या मधूसाठी मी माझं आयुष्य बदलायला निघाले होते, माझं ज्या व्यक्तीवर प्रेम नाही त्या व्यक्तीशी लग्न सुद्धा करायला निघाले होते फक्त ह्या मधूच्या जीवासाठी आणि आज ही मला असं बोलतीये. तर आता सिंधूचंही टेम्परेचर वाढलेलं असतं आणि सिंधू सुद्धा आता मधूला काहीही बोलायला सुरुवात करते, कारण सिंधूला हे समजलेलं असतं की सिंधू ही मधूचा आणि राघवचा संसार खराब करत नाहीये, तर खरं तर मधू हीच सिंधू आणि राघव मध्ये आलीये. रुक्मिणीला सुद्धा आता या गोष्टी समजायला लागतात. रुक्मिणीला सुद्धा मधूचा राग येतो आणि आता ती मधूच्या आईला बोलावते आणि मधूला तिथून घेऊन जायला सांगते. यामध्ये अन्वी सुद्धा सिंधूच्या बाजूने बोलत असते, अख्खं घर सिंधूच्या बाजूने उभं असतं आणि राणी मात्र यावेळी एकटी पडलेली असते. तर आयुष राघवला घेऊन आता तिथे आलेला असतो. राघवलाही थोडंसं बरं वाटत असतं आणि राघव सुद्धा सिंधूची साईड घेत असतो, त्यामुळे राणीला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबत असतात. मधूचे सगळे स्वप्न आता पायाखाली गेलेले असतात. तिला असं वाटत असतं की जेव्हा विशालचं आणि सिंधूचं लग्न होईल तेव्हा मात्र मी राघवच्या मनामध्ये माझी जागा निर्माण करेन, राघव माझ्यावर प्रेम करायला लागेल. परंतु राणीचे हे स्वप्न मात्र फक्त स्वप्न राहिलेले असते आणि विशाल किती घाणेडा आणि किती खोटाडा मुलगा आहे हे सगळ्यांना आता समजलेलं असतं. रुक्मिणीला मात्र या गोष्टीचा सिरियसनेस कळत असतो. रुक्मिणी विचार करते की जर विशालचं लग्न सिंधू सोबत झालं असतं आणि विशालने नंतर त्याचं खरं रूप दाखवलं असतं तर याचा सगळ्यात जास्त त्रास सिंधू सोबत राघवला सुद्धा झाला असता आणि मग राघवने या घरातल्या कोणाला माफही केलं नसतं, स्वतःलाही त्रास करून घेतला असता आणि राणीलाही माफ केलं नसतं आणि मधू बरोबरचे तर आणि राणी सोबतचे तर सगळे संबंध तोडून टाकले असते, कारण सिंधूसाठी हे स्थळ तर राणीच घेऊन आली होती. रुक्मिणीला समजतं की सिंधू आता दुसरा संसार थाटू शकत नाही, सिंधूचा दुसरा लग्नही होऊ शकत नाही. सिंधूचं प्रेम फक्त राघववर आहे आणि राघव सिंधू एकमेकांसाठी बनलेत. ज्याप्रमाणे पत्रिकेत सांगितलं होतं की सिंधू कधीही दुसरा विवाह करणार नाही, त्याप्रमाणे सिंधू नेहमी राघवचीच राहणार आणि राघवचीच बायको म्हणून राहणार. सत्य आता रुक्मिणीने स्वीकारलेलं असतं. राघवने विशालला मात्र जेलमध्ये टाकलेलं असतं. अटेम्प्ट टू मर्डर हा चार्ज सुद्धा त्याच्यावर लावलेला असतो. विशालची घरातून पूर्णपणे हकलपट्टी झालेली असते आणि सगळं खापर आता मधूवर फोडत असतात. परंतु मधूला हे अजिबात मान्य नसतं. मधूला मात्र काहीही करून सिंधूला घराबाहेर हकलायचं असतं. तिला फक्त राघवच्या आयुष्यातून सिंधूला कायमचं बाहेर काढायचं असतं. मधू सिंधूला म्हणते की मला माहितीये ना सिंधू, तुला हे लग्न करायचंच नव्हतं, कारण राघवच्या आयुष्यातून तुला बाजूला जायचंच नव्हतं. मला माहितीये तुला माझा आणि राघवचा संसार मोडायचाय, आमचा संसार मोडून तुला आमच्या संसारात पुन्हा यायचंय. तेव्हा अन्वी म्हणते की मधुमामी, अगं तू काही पण काय बोलतीयस, आणि मला सगळं खरं माहितीये. मला माहितीये की तू सिंधू मामीला शपथ दिली होती जर तू त्या विशाल सोबत लग्न केलं नाही तर तू तुझा जीव देणार, असं तू तिला सांगितलं होतंस ना, आणि म्हणूनच सिंधू मामी या लग्नासाठी तयार झाली होती. राघव म्हणतो की तुमच्या ह्या अशा जबरदस्तीमुळे आज सिंधूचं आयुष्य खराब झालं असतं. तुम्हाला माहितीये का तिच्या जीवाला किती मोठा धोका होता ते. रुक्मिणी म्हणते की राघव मला माफ कर, खरं तर मला माहित होतं की सिंधूच्या पत्रिकेत दुसरं लग्नच नाहीये आणि सिंधूच्या जीवाला धोका होता हे लग्न झाल्यानंतर, तरी सुद्धा मी या लग्नामध्ये पडले. रत्नाकर म्हणतो की वहिनी, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवली आणि ह्या फ्रॉड विशाल सोबत तू सिंधूचं लग्न लावून देत होतीस. रुक्मिणी म्हणते की खरं तर मी फक्त मधू आणि राघवच्या सुखी संसारासाठी हे सगळं करत होते, सोबतच मी सिंधूसाठी देखील प्रार्थना करत होते, परंतु मला माहित नव्हतं की हा विशाल एवढा फ्रॉड माणूस आहे आणि माझ्याकडनं खरंच खूप चूक झाली, मी खरंच त्याची माफी सुद्धा मागते. तेव्हा राघव म्हणतो की काकू, तुला जर खरंच असं वाटत असेल ना तुझ्याकडनं चूक झाली आहे तर तू सर्वांसमोर सिंधूची माफी माग, कारण आज तुमच्या एका चुकीमुळे सिंधूचं आयुष्य तर बर्बाद झालंच, परंतु सोबतच माझी मुलगी सावी हिचं सुद्धा आयुष्य खराब झालं असतं. रुक्मिणी आता सिंधूची देखील माफी मागते आणि सिंधूला म्हणते की सिंधू मला माफ कर, खरं तर आज माझ्या एका चुकीमुळे तुझं आयुष्य आज बर्बाद होता होता वाचलंय आणि आज माझ्यामुळे एका क्रिमिनल माणसाच्या घरी तुला जावं लागलं असतं.
असतं. सिंधू म्हणते की यामध्ये तुमची काही चूक नाहीये, खरं तर तुम्ही फक्त राघवचा विचार करत होता आणि मी सुद्धा राघवचाच विचार केला होता. मधू मात्र या प्रकारामुळे खूप चिडते आणि ती राघवला म्हणते की राघव तुला काय तो एकच निर्णय घ्यावा लागेल, एकतर मी तुझी बायकोय की सिंधू तुझी बायकोय हे एकदाच सांगून टाक आणि मी तुझ्या लग्नाची बायकोय एवढं कधीही विसरू नकोस. राघव आता मधूला सांगतो की मधू जेव्हा मी तुला लग्नासाठी हो बोललो होतो तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की नवरा म्हणून तू माझ्याकडनं कुठल्याही अपेक्षा ठेवू नकोस आणि मुळात म्हणजे मी तुझ्याशी लग्न करायला तयारच नव्हतो तरी सुद्धा तू माझ्याशी लग्न करायला तयार झाली होतीस आणि तुला मी बायकोचे अधिकार देणार नाही हे मी तुला आधीच सांगितलं होतं आणि तरी सुद्धा आता तू हे सगळं बोलतीयस का. आणि तूच तर मला प्रॉमिस केलं होतं ना की तू दिलेला शब्द पाळणार आहेस, तू मला कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स नाही करणार, मग तू का असं वागतीयस आता. मधू म्हणते की मला असं वाटलं होतं की कालांतराने मी तुझ्या मनामध्ये पुन्हा जागा निर्माण करेल, परंतु ही सिंधू आली आपल्या दोघांमध्ये डोकवायला आणि या सिंधूने मात्र सगळं चेंज करून टाकलं. सिंधू म्हणते की हे बघा मधुताई, मी तुमच्यामध्ये आणि राघवमध्ये येण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. रुक्मिणी म्हणते की बस झालं राणी, अगं किती खोटं बोलशील तू अजून, आणि अगं मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी केलं, परंतु या गोष्टीकडे पाठ फिरवून चालणार नाही कारण सिंधूने राघवचा जीव सुद्धा वाचवलाय आणि खरं तर माझंही चुकलं की मी फक्त तुझीच बाजू समजून घेतली, सिंधूची बाजू मी कधी समजूनच घेतली नाही. राघव आता सगळ्यांना स्पष्टपणे सांगतो की मी तुम्हाला आता स्पष्ट सांगतोय की राणीसोबतचं माझं लग्न पूर्ण झालेलं नाहीये आणि त्यामुळे मी सिंधूचा पुन्हा बायको म्हणून स्वीकार करतोय. आम्ही फक्त काही कारणाने वेगळं झालो होतो ना, आमच्यामध्ये कधी डिवोर्स झालाय, पण आता एक गोष्ट मला कळलीये की सिंधू शिवाय मी राहूच शकत नाही आणि या बाबतीत मला आता कोणी फोर्सही करू शकत नाही. मधू मात्र फार चिडचिड करायला लागते, नाही नाही ते बोलायला लागते, तर रुक्मिणीने मात्र मधूच्या आईला बोलावूनच घेतलेलं असतं आणि त्यांना ती सांगते की तुमच्या मुलीला जरा दोन शब्द समजावून सांगा. रत्नाकर सुद्धा म्हणतो की प्लीज तुम्ही तुमच्या मुलीला आता खऱ्या परिस्थितीची जाणीव करून द्या, राघव आणि सिंधू कधीही वेगळे होऊ शकत नाही हे आता तिने स्वीकारायला हवं. मधूची आई मधूला सांगू लागते की मी तुला सांगितलं होतं ना की तू राघव आणि सिंधूला कधी वेगळं करू नकोस, कारण ते दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि हे सत्य तुलाही माहितीये. राघव तुला बायकोची कधीही जागा देणार नाही, मी तुला एवढ्या वेळा सांगितलं परंतु तू माझं कधीच ऐकलं नाही, आता तुझ्या डोळ्यांनी हे सगळं बघतीयस ना. जर त्याच्यासोबत लग्न जरी झालेलं असलं तरी त्याने तुला कधीच स्वीकारलेलं नाहीये, निदान आता तरी तुझा हट्ट सोड आणि पुन्हा आपल्या घरी चल. परंतु मधू म्हणत असते की मम्मा काहीही झालं ना तरी मी तुझ्यासोबत येणार नाही, राघव फक्त माझा आहे आणि त्याला मिळवण्यासाठी मी काहीही करेन आणि सिंधू कोणीच नाहीये आम्हाला दोघांना वेगळं करणारी. तर रुक्मिणी मात्र तिच्या निर्णयावर आता ठाम झालेली असते की तिला राघव आणि सिंधूचं लग्न लावून द्यायचं असतं. तर मालिकेत आता पुढे काय घडणार हे खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा ट्विस्ट आवडला असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.